केबीसीचा ऐकून प्रवास माझा तरी साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू झाला होता, तेव्हा त्यांची जाहिरात पुन्हा चालू झाली होती. तेव्हा मी त्याच्यामध्ये एसएमएसच्याद्वारे पुन्हा त्यांचं ते ऍप होतं त्याच्याद्वारे रजिस्ट्रेशन करत होतो. आणि मग स्टेप बाय स्टेप त्यांचा चार पाच प्रोसेसचा जो भाग असतो, त्यांचा जो चार पाच लेवलचा जी प्रोसेस, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पुढे जात होतो. आणि मग 1 जूनच्या आसपास मला त्यांनी शोसाठी बोलवलं आणि पुढे मग 40 जाण्याचं मला मान्य आहे. मी राहायला वडाळ आहे, म्हणजे वडाळ हाल तर एक कमी उत्पन्न असणारी लोक राहतात. शिक्षण ग्रॅज्युएशन हे माध्यमातून माझं शिक्षण हे बीएमएम मधून झालं होतं. हळूहळू मग स्टेप बाय स्टेप त्यातून मी स्टेबल होते. लकीली म्हणजे तसं केबीसी मध्ये जायचं माझं आधीपासून सोपं होतं. मग या वर्षी पण मी त्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि देवाच्या कृपेने मी त्यामध्ये माझा सहभाग घेतला आणि इतकी मोठी रक्कम घेतली. या रकमेचं मी माझं मेन स्वप्न हेच आहे की आम्हाला एक चांगलं प्रशस्त असं घर घ्यायचं. मी आईला माझ्यासोबत गेलो होतो आणि ती अक्षरशः म्हणजे जेव्हा माझं सिलेक्शन झालं ऑर्चिड तेव्हा ती अक्षरशः म्हणजे तिच्या डोळ्यातून आनंदाशी पूरत म्हणजे ती भाण्यावरच नव्हती अक्षरशः. मला आई म्हणून खूप अभिमान वाटतोय. माझा मुलगा एवढा करोडमध्ये मध्ये पोहोचला हे बघून आणि ऐकून सगळे कुटुंबीय पण खुश झाले, परत आम्ही तर खुश झालोच. माझा मुलगा एवढ्या हालाखालीच्या परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचलेला आहे, शिक्षणाच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त झालंय त्याला. पण खूप आनंद झालाय असं मला शब्दातून पण सांगता येत नाही एवढा आम्हाला आनंद झालेला आहे. हालाखालीची परिस्थिती होती आमची, एवढं ह्याच्यातून तो तिथपर्यंत पोहोचला हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे.